ज्या प्रकारे राजकीय घडामोडी घडत आहेत यावत बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नवनिर्वाचित गटनेते अजय चौधरी आहेत ज्या प्रकारे आमदार वाढत आहेत शिंदे गटामध्ये कसं बघताय आणि तुम्हीसुद्धा बारा आमदारांवर कारवाई करावी असं पत्र काल दिलं मात्र आम्ही घाबरत नाही या पत्राला असं एकनाथ शिंदे म्हणतात पहिलं मी आपल्याला सांगू इच्छितो की पत्र नाही दिलं आम्ही पिटिशन दिलं आम्ही याचिका दाखल केली आणि ही कायदेशीर लढाई आहे कोणाला करता केलेली नाही तर कायदा काय म्हणतो ह्याच्याकरता कायदेतज्ञ बसलेले आहेत घटनातज्ज्ञ बसलेले आहेत आणि एकदा कायदेतज्ञांकडे एखादा एक विषय गेला का काय कारवाई करायची काय नाही करायची हे सगळं ते ठरवतात त्याचं असं म्हणणं आहे की विधिमंडळाच्या कामकाजाची बैठक नव्हती तर मग कारवाई कशी होऊ शकते परत कायद्याचा भाग आला नियमांचा भाग आला आणि जे कायदेशीर सल्लागार पक्षाने नेमलेले आहेत त्या सल्लागारांच्या म्हणण्याप्रमाणे कायद्याचा अभ्यास करून ह्या कारवाई केली जात आहे त्याप्रमाणे आम्ही पिटिशन दाखल केलेलं आहे त्यांनी ते, आता असंसुद्धा पत्र विधानसभा उपाध्यक्षांनी लिहिले ज्यामध्ये ते स्वतः गटनेते असतील म्हणजे एकनाथ शिंदे गटनेते असतील आणि प्रतोद म्हणून गोगावले असतील तर भरत गोगावले असतील तर त्यांच्याकडे कसं बघताय कारण आता तरी तुम्ही गटनेते आहात शिवसेनेचे पण त्यांचं असं म्हणणं आहे की मेजॉरिटी आमच्याकडे आहे प्रश्न असा आहे की कि गटनेता किंवा प्रतोद नेमण्याचा अधिकार हा त्या त्या पक्षाच्या अध्यक्षाला असतो सुनील प्रभूंना प्रतोद कोणी नेमलं एकनाथ शिंदेसाहेबांना गटनेता कोणी नेमलं तर ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या सहीच्या पत्रानंतर ते नेमले जातात तो अधिकारच घटना असं म्हणते की तो अधिकारच त्या पक्षाच्या अध्यक्षाला आहे नियमावली असे म्हणते की त्या पक्षाचा प्रमुख हा तो नेमू शकतो का तर स्वतःच एकनाथ शिंदेना आता प्रमुख मानतो मानणं न मानणं पुन्हा कायद्याची लढाई आली बघा विधिमंडळ चालते ते कायद्यावरती चालते आणि त्या सभागृहामध्ये चालते चालतो कारभार तो सभागृहाच्या नियमांच्या अधीन राहून चालतो त्यामुळे ते सभागृहातले लढाई सभागृहात लढून जे पत्रक होतं ज्यामध्ये एकनाथ शिंदेना बाजूला करून तुम्हाला गटनेतेपद केलं त्यात अनुमोदन होतं दादा भुसेंचं संजय राठोडांचं ते आता एकनाथ शिंदेंच्या ग्रुपमध्ये गेलेत ते कसं म्हणजे काय रात्रीतल्या रात्रीत रात रात प्लॅन चेंज झाला त्यांना असं वाटलं की एकनाथ शिंदेकडे काय नेमकी कुजबूज मला वाटतं माझ्यापेक्षा त्यांनाच विचारलेलं आपण बरं कुठल्या मोहामध्ये तुम्हाला अनुमोदन देतात आणि एकनाथ जातात त्याच्यानंतर त्यांचं काही अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्या असतील आणि त्यांचं मत बदली झालं असेल मतमतांतर परिवर्तन काहीतरी झालं असेल शेवटी यामागे फार मोठं षडयंत्र आहे आर्थिक म्हणता षडयंत्र आहे कोण आहे आता कालच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की आपल्या मागे एक राष्ट्रीय पक्षाची महाशक्ती आहे बाळासाहेब ठाकरे त्यासोबतच आनंदिगे यांची शिकवण येते आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो मुद्दामा प्रकाश ज्येष्ठ शिवसैनिक कोण ज्येष्ठ शिवसैनिकांची व्याख्या काय असायला पाहिजे आता हे फॅशन झालं आहे पक्षातून फुटायचं आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायचं मी बाळासाहेबांचा सैनिक पण सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेबांचा मला विचारायला तर ते उद्धवसाहेब ठाकरे आहेत का तर एकोणीसशे सहासष्ट साली ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली त्यावेळी उद्धवसाहेबांचं साधारणपणे वर्ष सहा असेल असं साहेबच आपल्या अनेक भाषणांमध्ये सांगितलेलं आहे आणि बाळासाहेबांचं बोट घेऊन धरून उभा असलेला त्यावेळेचा हा त्यावेळचे हे उद्धवसाहेब ज्यावेळी नारळ वाढवला गेला श्रीफळ वाढवलं गेलं तर त्याच्या पाण्याचे शिंतोडे त्यांच्या अंगावर पडले मग स्थापनेच्या वेळी उपस्थित असलेला एखादा व्यक्ती एखादा बालक किंवा एखादा मुलगा हा त्या स्थापनेचा साक्षीदार का मी त्यानंतर स्थापनेनंतर शिवसेना जॉईन केली तर मी ज्येष्ठ तर माझ्या मते की त्या स त्या प्रत्यक्ष घटनेचा साक्षीदार असलेला आणि तेव्हापासून कार्यरत असलेला सगळ्यात जास्त मला वाटते हा ज्येष्ठ शिवसैनिकाचा प्रश्न तुम्ही नगरसेवकांच्या बैठका घेत आहेत भीती आहे की जसं ठाण्यात होतंय की स्वतः महापौरच शिंदे गटात जात आहेत काही नगरसेवक जात आहेत तसं मुंबईतसुद्धा होईल काही नगरसेवक शिंदे गटात जातील हा मला वाटत नाही कारण काय झालं आमच्या आपल्या सारांना माहीत आहे की आदरणीय उद्धव साहेब एवढे संवेदनशील आहेत एवढे सरळ साध्या स्वभावाचे आहेत की एखाद्याला त्यांनी एखादं काम करण्याची मुभा दिली तर पूर्ण ताकद त्याला देतात पूर्ण सवलत त्याला देतात की तिथली यंत्रणा तिथले पदाधिकारी तिथल्या निवड लाभ घेतला म्हणून हे लोक त्याचा दुरुपयोग काही जणं करतात बघा सगळेजणं मी आज आमदार आहे ती फक्त शिवसैनिकांची ताकद शिवसैनिकांचे परिश्रम आणि माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य माणसांचा विश्वास शिवसेनेवर असलेला मी माझी वैयक्तिक ताकद बोलाल तर उद्या मी शिवसेना सोडून उभा राहायचा प्रयत्न करू दे लोक मला आपटल्याशिवाय राहणार नाहीत हा इतिहास आहे शिवसेनेचा आपण जर पाहिलं तर अनेकांच्या बरोबर गद्दारी केलेले लोक नेस्तनाभूत झाले शिवसेनेतना गेलेले त्यांचं नावनिशाणे देखील शिल्लक राहिले नाही आता पाहू भविष्यामध्ये आपल्याला समजेल पाठिंबा काढून घेतला महाविकास आघाडी तर सरकार पडेल मग त्या दृष्टिकोनात त्यांचे प्रयत्न पण सुरू आहेत कायद्याचा विचार ते सगळे करत आहेत बैठका होत आहेत असं झालं तर एक सरळ साधी सोपी गोष्ट मी आपल्याला विचारू इच्छितो एवढं आमदारांचं संख्याबळ आहे एवढं पाठबळ आहे बहुमत आहे कुठच्या या मुंबईमध्ये आणि सिद्ध करा ते सरळ सोपा मार्ग आहे हे जे काय रोजचं व्हिडिओ ऑडिओ रोजचे काय बाय बैठकीत असतात आमदार ते उद्या तिकडे जात आहेत गुवाहाटीला त्याला कारण पण मी सांगितली ना कारणं पण सांगितली कायदेशीर लढाई लढणार तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत असता कायदेशीर लढाई लढणार आम्ही जे काय आम्हाला घटनासिद्ध अधिकार आहेत त्याचा पूर्ण वापर करणार विधिमंडळाचे जे काय अधिकार आहेत सभागृहाचे अधिकार आहेत त्याचा पूर्ण वापर करणार आणि जर काही वेडा वाकड निर्णय घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला न्यायालयात आम्ही आव्हान देखील जाणार त्यामुळे होते गटनेते अजय चौधरी त्यांनी सांगितलं की कायदेशीर ही लढाई लढू त्यासोबतच उद्धव ठाकरेंना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देऊ आणि त्याच प्रकारच्या बैठका सुद्धा शाखा निहायशिवाय ऑफिसमध्ये किंवा मग सेनाभवनात ह्या शिवसेनेकडून सुरू आहेत कॅमें अजित मी वेदांत नाही एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट